मुंबईच्या दुसऱ्या कला समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. यासाठी तब्बल 70 पेक्षा जास्त देश आणि 22 पेक्षा जास्त राज्यातील कलाकारांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या महोत्सवाची सुरुवात 24 जूनला प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक मोहन दास यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कला समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आलेल्या 400 आसपासच्या चित्रपटांपैकी 132 शॉर्ट फिल्म, म्युझिक व्हिडिओ, डॉक्युमेंटरी फिल्म यांची तर 29 फीचर फिल्म्सची निवड झाली असून यामध्ये लंडन, अमेरिका, जपान, चायना, तुर्की, दुबई, इटली, जर्मनी अशा देशांचा समावेश असून याचबरोबर भारतातील अनेक राज्यातील चित्रपटांचा देखील समावेश आहे. निवड झालेल्या चित्रपटांपैकी उत्कृष्ट चित्रपटांचे 24, 25 आणि 26 जूनला महोत्सवात स्क्रीनिंग केले जाईल, ज्यामध्ये सामाजिक विषयावर आधारित असलेल्या चित्रपटावर विशेष भर असेल. या महोत्सवाची सुरुवात 24 जूनला होणार आहे. या महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा 27 जून रोजी सेंट अँड्रिव ऑडिटोरियम बांद्रा येथे होणार असून या महोत्सवासाठी सिने क्षेत्रातीलच नव्हे तर उद्योग, कला, क्रीडा या क्षेत्रातीलही दिग्गज उपस्थित असणार आहेत.